मित्रांनो, तुम्हाला शेअर मार्केटचे काहीच ज्ञान नाहीये, पण तुम्हाला शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवायची इच्छा आहे का? तुम्हाला शेअर मार्केट शिकायला वेळ नाहीये, पण शेअर मार्केट मधल्या रिटर्नचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे का? मग तुमच्यासाठी म्युच्युअल फंड्स हा चांगला पर्याय आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय एकदम सोप्या भाषेत बघायचा प्रयत्न करणार आहोत. नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ तुमच्या खूपच फायदेशीर आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, म्युच्युअल फंड मध्ये म्युच्युअल ह्या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया. एकापेक्षा जास्त लोक जेव्हा कोणतीही गोष्ट बरोबरीने करतात त्याला म्युच्युअल असे म्हणतात. त्याचप्रमाणे एकापेक्षा जास्त लोक जेव्हा एका फंड मध्ये गुंतवणूक करतात त्याला म्युच्युअल फंड असे म्हणतात. कोणताही म्युच्युअल फंड एक ऍसेट मॅनेजमेंट कंपनी चालवत असते, त्या कंपनीला AMC सुद्धा म्हटले जाते. ही AMC कंपनी नवीन नवीन फंड बाजारात आणत असते आणि त्या फंडची जाहिरात TV वर, वर्तमानपत्रामध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी करते, जेणेकरून पब्लिक त्या फंड मध्ये पैसे गुंतवतील. आपण 100 रुपयांपासून म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकतो. समजा आपण 5,000 रुपये एका XYZ म्युच्युअल फंड कंपनी मध्ये गुंतवले, तेव्हा आपल्याला 5,000 रुपयांचे युनिट्स मिळतात आणि प्रत्येक युनिटची एक किंमत असते, ज्याला NAV म्हणजे नेट ऍसेट व्हॅल्यू म्हणतात. ज्यावेळेस आपण उदाहरण बघू तेव्हा तुम्हाला ह्या सर्व गोष्टी स्पष्ट होतील. जेव्हा पब्लिक एखाद्या फंड मध्ये आपले पैसे गुंतवते त्या फंडला AUM म्हणजे ऍसेट अंडर मॅनेजमेंट म्हणतात. आता ही ऍसेट मॅनेजमेंट कंपनी प्रत्येक म्युच्युअल फंडसाठी एक फंड मॅनेजर नियुक्त करते, ज्याच्या हाताखाली एक तज्ज्ञ लोकांची टीम दिली जाते. ही टीम मार्केटचा अभ्यास करते. फंड मॅनेजर आणि ही रिसर्च टीम निर्णय घेतात या फंड मध्ये आलेले पैसे कुठे आणि कसे गुंतवायचे. त्यामुळे आपण एकदा पैसे गुंतवले की त्याकडे सतत लक्ष देण्याची गरज नसते. आपल्या वतीने फंड मॅनेजर आपण गुंतवलेल्या पैशांची काळजी घेत असतो. त्यासाठी ते आपल्या गुंतवणुकीतील 1-2% रक्कम फी आकारतात, त्यालाच एक्सपेन्स रेशो असे म्हणतात. म्हणून कुठल्याही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना त्याचा एक्सपेन्स रेशो जेवढा कमी असेल तेवढे आपल्यासाठी चांगले. आता आपण एक उदाहरण बघूया. समजा एका जमीन मालकाला आपली 2.5 एकर जमीन विकायची आहे. 2.5 एकर म्हणजे 100 गुंठे आणि 1 गुंठ्याचा भाव आहे 1,00,000 रुपये गुंठा. मित्रांनो, हे उदाहरण मी फक्त तुम्हाला म्युच्युअल फंड समजण्यासाठी घेतोय, बाकी आकड्यांवर जाऊ नका. आता 1,00,000 रुपये गुंठा म्हणजे 2.5 एकराचे होतात 1 करोड रुपये. सामान्य माणसाला एवढे 1 करोड रुपये देऊन जमीन विकत घेणे शक्य नाही, पण त्याला 1,00,000 रुपये देऊन 1 गुंठा घेणे शक्य आहे. मग हा जमीन मालक काय करतो? अशी 1 गुंठा घेणारी, 2 गुंठा घेणारी, 3 गुंठा घेणारी लोक तयार करतो आणि अशा लोकांना ही जमीन विकून टाकतो. समजा एखाद्याने 1 गुंठा जमीन 1,00,000 रुपये देऊन विकत घेतली. पुढे काही वर्षाने ह्या जमिनीचे भाव वाढले, ती झाली 1.5 लाख रुपये. आता या व्यक्तीने विचार केला, मला 1 लाखाची आता 1.5 लाख रुपये मिळत आहे. मग हा आपला 1 गुंठा जमीन दुसऱ्याला विकतो आणि 50,000 नफा 1 गुंठ्यामागे कमवतो. आता इथे जमिनीचा मालक म्हणजे ती म्युच्युअल फंड कंपनी, इथे गुंठा म्हणजे युनिट्स आणि गुंठ्याची किंमत जी 1 लाख होती ती आहे NAV म्हणजे नेट ऍसेट व्हॅल्यू. मला वाटतं तुम्हाला आता बऱ्यापैकी स्पष्टता आली असेल. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवतो तेव्हा आपल्याला युनिट्स मिळतात, प्रत्येक युनिटची एक किंमत असते. पुढे जाऊन त्या म्युच्युअल फंड कंपनीने प्रॉफिट दिला तेव्हा युनिटची किंमत वाढलेली असते, किंवा पुढे जाऊन काही कारणाने ती म्युच्युअल फंड कंपनी लॉस मध्ये गेली तेव्हा युनिटची किंमत कमी झालेली असते. म्युच्युअल फंड मध्ये जेवढा जास्त काळ तुम्ही पैसे ठेवाल तेवढा तुम्हाला प्रॉफिट होण्याची शक्यता जास्त असते. एक्सपर्ट लोकांचं म्हणणं आहे की म्युच्युअल फंड मध्ये कमीत कमी
5 ते 7 वर्षांसाठी गुंतवणूक केली की चांगला प्रॉफिट होऊ शकतो आणि त्यापेक्षा जास्त ठेवले तर अजूनच उत्तम। म्युच्युअल फंडचा प्रॉफिट हा कंपाऊंड इंटरेस्टच्या स्वरूपात होत असतो। कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज। तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट सविस्तरपणे जाणून घ्यायचे असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्की बघा, शेअर मार्केट मधून करोडपती कसे व्हायचे। लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे किंवा आता उजव्या बाजूला दिसत असेल। म्युच्युअल फंड मध्ये आपण 2 प्रकारे गुंतवणूक करू शकतो। पहिलं म्हणजे SIP। SIP चा अर्थ आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्हणजे पद्धतशीर गुंतवणूक योजना। SIP मध्ये तुम्ही एक ठराविक रक्कम नियमितपणे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवू शकता, जसे की प्रत्येक महिन्याला, 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी। SIP मध्ये तुम्ही 100 रुपयांपासून सुद्धा गुंतवणूक करू शकता। SIP वर लवकरच एक सविस्तर व्हिडिओ आम्ही बनवणार आहोत। म्युच्युअल फंड मध्ये दुसरा गुंतवणुकीचा प्रकार आहे लमसम, म्हणजे एकसाथ पैसे भरणे। या प्रकारे आपण SIP मध्ये नियमित पैसे भरतो। इथे लमसम मध्ये आपण एकसाथ पैसे भरत असतो। म्युच्युअल फंडचे अनेक प्रकार आहे, जसे की इक्विटी म्युच्युअल फंड, इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम्स म्हणजे ELSS, इंडेक्स फंड, डेफ फंड, हायब्रिड फंड। हे सगळे प्रकार एकदम सविस्तरपणे आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्हाला म्युच्युअल फंडची ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग। स्टे ब्लेस्ड।